काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मलकापूर अजूनही हॉटस्पॉट मलकापुरात एकशे त्रेचाळीस तर काले धोंडेवाडी तीसच्या वर ऍक्टिव्ह रुग्ण आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या समन्वयाने कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अठरा गावांपैकी मलकापूर अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट असून मलकापूरमध्ये एकशे त्रेचाळीस ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर कालेमध्ये एकतीस व धोंडेवाडीत तीस रुग्ण ऍक्टिव्ह आहेत काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अठरा गावांमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या पुढील प्रमाणे मलकापूर एकशे त्रेचाळीस काले एकतीस कोयना वासाहत एकोणीस नांदलापूर अकरा दोंडेवाडी तीस चपनेमाळा आठ नांदगाव सहा नारायणवाडी चार जाधवमाळा पाच नगर एक पेट नांदगाव एक जकीनवाडी चार आटके दोन कालेटेक दोन मुनावळे एक अशी रुग्णसंख्या आहे तर संजयनगर जुजारवाडी पवारवाडी एक या गावामध्ये एकही ऍक्टिव्ह रुग्ण नाही या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजाखेर तीन हजार तीनशे सत्तेचाळीस बाधितांचा आकडा असून आजमितीला दोनशे अडुसष्ट ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यापैकी एकशे ब्याण्णव होम आयसोलेशन अडुसष्ट रुग्णालयात व चाळीस सी सी सीमध्ये मध्ये उपचारामध्ये आहेत आजपर्यंत दोन हजार नऊशे सत्तेचाळीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकशे अठ्ठावीस जणांचे मृत्यू झाले आहेत मलकापूरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असूनही कोरोना बाधितांची वाढ रोखण्यात मलकापूरला यश ये येत नाही कोरोनाला रोखण्यासाठी काले प्राथमिक आरोग्य केंद्र व गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच सदस्य आरोग्य सेविका अशा सेविका समन्वय साधून कामकाज करीत आहेत काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र यादव डॉक्टर कुराडे आरोग्य सेविका मनीषा देवकांत उषा शिळके यांच्यासह आशा सेविका अंगणवाडी सेविका वैद्यकीय कर्मचारी पथक गावागावात जाऊन आरोग्य तपासणी करणे लसीकरण करणे निर्जंतुकीकरण करणे विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर निर्बंध घालणे आदी कामकाज करीत आहेत तसेच शासनाच्या आदेशानुसार गावनिहाय संस्थात्मक विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे गावागावातील ग्रामस्थांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी विनाकारण विनामास्क बाहेर फिरू नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर राजेंद्र यादव यांनी केले आहे आहे एस्पीओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड